यो मोदक सहस्त्रेण यजति स वांछित फलम वाप्नोति। या अथर्व शीर्षाच्या फलश्रुती मध्ये देखील गणपतीला प्रिय अशा मोदकांचा उल्लेख केलाय। मोदकांचा नैवेद्य जो दाखवील त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असं यात सांगितलंय। राज्यात गणेशोत्सवाला आणि पर्यायाने मोदकांना विशेष महत्व आहे। त्यातही प्रांतानुसार आणि तिथल्या पिकांनुसार मोदकाचे विविध प्रकार तयार झाले, तर काहींना आधुनिक टचही मिळाला आहे। मोदकाच्या उत्पत्तीचे संदर्भ दोन काळात विभागावे लागतील, एक पुराण काळातला आणि दुसरा अलीकडच्या काळातला संदर्भ। पार्वतीला कोणीतरी अमृतापासून तयार केला मोदक आणून दिला आणि मग गणपती आणि त्याचा भाऊ कार्तिकेय यामध्ये तो मोदक नेमका कोण खाईल याची चढावड लागली आणि मग ती स्पर्धा वगैरे झाली। पण हा मोदक खाल्ल्याने तुम्ही बुद्धीची देवता म्हणजे तुम्हाला बुद्धी जास्त मिळते आणि इतर सर्व गुण तुम्हाला मिळतात, म्हणून मग बाप्पाला तो मोदक आवडला आणि गणपतीने मोदक खाल्ला। मग जास्त मोदक खाल्ल्यानंतर पोटाला त्रास होऊ नये म्हणून दुर्वा त्याच्यामध्ये असतात आपल्या पूजेमध्ये। तर ही तर पौराणिक कथा किंवा दंतकथा झाली। या कथेच्या वेगवेगळ्या आवृत्त्या असल्या तरी इथे झालेला मोदकांचा उल्लेख महत्त्वाचा आहे। पुराण काळापासून मोदकाचा उल्लेख आढळतो, पण पाककृती तीच याची खात्री देता येत नाही। प्राचीन काळापासून मोद देणारा तो मोदक या अर्थानं लाडवांनाही मोदक म्हटलं जायचं, त्यामुळे तांदळाची उकड आत खोबरं आणि गुळाचं गोड सारण ही पाककृती मोदक म्हणून कधी प्रचलित झाली हे पाहण्यासाठी पुराण काळातून अलीकडच्या काळात यावं लागेल। चला, इसवीसन 750 ते 1200 या कालखंडात उकडीच्या मोदकांसारखा पदार्थ होऊ लागल्याच्या खाणाखुणा दिसतात। त्यात तांदळाची उकड समान असली तरी आतलं गोड सारण वेगवेगळ्या पद्धतीनं भरलं जात होतं। ओल्या नारळाचं सारण आणि उकड असाही उल्लेख आढळतो, पण त्या पदार्थाचा उल्लेख मोदक नाही तर ठडुंबर असा केलेला दिसतो। आहारविषयक ग्रंथात वर्षिल्लक नामक पदार्थाची पाककृती अगदी उकडीच्या मोदकांशी मेळ खाते। त्यानंतर थेट प्रचलित पाककृतीसह मोदक अवतरतो। राज्यात गणेशोत्सवाला आणि पर्यायाने मोदकांना विशेष महत्व आहे, पण इतर प्रांतातले मोदक आणि त्याचे धागे दुरे संदर्भ आपल्याला वाचायला मिळतात। मुळात आपल्याकडच्या अनेक पाककृती वेगवेगळ्या नावांसह अस्तित्वात होत्या आणि कालांतरानं त्याच पाककृती भिन्न नावानं प्रसिद्ध झाल्याचं पाहायला मिळतं। मोदक ही पाककृती तांदूळ बहुल प्रांतात अधिक लोकप्रिय आहे। बघूया इतर प्रांतात आपल्या मोदकाला काय काय म्हटलं जातं ते। तमिळमध्ये कोळकटई, मल्याळी भाषेत कोळकटई, कानडी भाषेत कडबू, तेलुगू भाषेत कुडुमू। कोळकटई हे वर टोक आणि कळ्या नसलेले मोदक असतात। कोळकटई हे केरळ आणि दक्षिण तामिळनाडूमध्ये प्रसिद्ध आहेत, तर ओरिसा, आसाम आणि बंगालमध्ये पिठा केला जातो। जिथे जे पिकतं तेच नैवेद्याच्या ताटातून ईश्वराला समर्पित केलं जातं। महाराष्ट्राचा विचार केला तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात उकडीचे मोदक होतात, तर विदर्भ, मराठवाडा इथं तळणीचे मोदक होतात। ओला नारळ जिथे मुबलक उपलब्ध तिथे तशा प्रकारे आतलं सारण बनतं। जिथं ओला नारळ नाही तिथं सुक्या खोबऱ्याचाही वापर केलेला आढळून येतो। आपल्या भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे। जसं आपण आता कोकणाचं उदाहरण घेऊ, तर कोकणामध्ये जे शिस्त जे पिकतं त्यापासून तिथले पदार्थ तयार होतात। तर साहजिक कोकणामध्ये भात शेती होते, तर तांदूळापासून तयार केलेला उकडीचा मोदक आणि त्या उकडीच्या मोदकामध्ये नारळ असतो, कारण तिथे नारळ सुद्धा भरपूर मुबलक प्रमाणात असतो। तर नारळ आणि तांदूळापासून तयार केलेला हा उकडीचा मोदक, त्याला तेलही लागत नाही आणि तसंही कोकणामध्ये तेल खाण्याचं प्रमाण कमी आहे। आणि तोच मोदक ज्या विदर्भामध्ये येतो, तर विदर्भामध्ये सुकं नारळ, त्याच्याबरोबर गुळ किंवा खवा आणि त्याची पारीख मैद्याचीच असते आणि तो मोदक तळतात। हा तळलेला मग 10 ते 12 दिवस राहतो। दुसरा एक विदर्भातला प्रकार अजून असं म्हणता येईल की बाबा उकडीचा इथला मोदक, पण तो कणकेपासून तयार केलेला असतो आणि त्याच्यामध्ये पुरण भरलेलं असतं, म्हणजे चण्याच्या डाळीचं पुरण। एक अजून प्रकार तुमच्या कर्नाटकमध्ये जर तुम्ही गेलात तर अशाच प्रकारचा येतो, पण त्याला टोक नसतो मोदकाला आणि आतमध्ये असं स्टफिंग असतं पुरणाचं, किंवा मग खवा, पुरण, त्याच्यानंतर नारळ असे 2-3 प्रकारचे त्याच्यात स्टफिंग असतात। बाजारात मोदकाचे असंख्य प्रकार आहेत। काजू, आंबा, चॉकलेट, सुका मेवा मोदक बाजारात उपलब्ध आहेत। तरीही नैवेद्यात पारंपरिक मोदकाचं स्थान अबाधित आहे। मोदक वळता येणं ही एक कला आहे। केवळ सगळं साहित्य मोदकाचं आहे म्हणून कसाबसा वळलेला लाडू सदृश मोदक रसना तृप्ती करत नाही, कारण हा पदार्थ त्याच्या आकारातून, नाजूक पाकळ्यातून, तुपाच्या धारेसह अधिक गंमत आणतो।
पांढरी शुभ्र उकड, आत्मिट्ट गोड सारण यांच्या आकार आणि प्रमाणाचं गणित अचूक जुळलं की मग बाप्पा आणि याचक दोघही खुश. मग किती मोदक गट्टम होतात याची बेरीज अस्सल खवय्या कधीच करत नाही. त्यावेळेपुरतं बाप्पासारखं विशाल उदर आपल्याला प्राप्त होतं इतकंच. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे